श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार, यश हीच परंपरा। 11वी 12वी जेईई नीट एमएससीईटी नाटा एनडीए प्रवेश सुरू। अकॅडमीची वैशिष्ट्य, 11वी 12वी सर्व स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक निकाल, स्वतः उच्च शिक्षित तज्ञ व अनुभवी शिक्षकांची एकमेव अकॅडमी, प्रत्येक विषयाला 2 तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन, प्रत्येक विद्यार्थ्यास संस्थेमार्फत वैयक्तिक टॅब व अकॅडमीचे स्टुडंट फ्रेंडली रजिस्टर्ड ऍप, वातानुकूलित व डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर असणारी एकमेव अकॅडमी, योग्य करिअर विषयक तज्ञांचे मार्गदर्शन, ऑनलाइन क्लासेस सुरू असून लवकरच शासन नियमांप्रमाणे वर्ग सुरू। एकदा अवश्य भेट द्या आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा। कृषी कायद्याचे समर्थन करणाऱ्या आमदार सदाभाऊ खोत यांनी कडकनाथ घोटाळ्यातील गंडा बसलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, मग आत्मनिर्भर यात्रा काढावी अशी टीका स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे। त्याचबरोबर आम्हीही कडकनाथ घोटाळ्यात गंडा बसलेल्या शेतकऱ्यांना घेऊन कडकनाथ यात्रा काढू, माजी मुख्यमंत्रीच्या सभेत कोंबड्या उधळू असा इशाराही त्यांनी दिला। माजी मंत्री सदाभाऊ खोत हे केंद्राच्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ आत्मनिर्भर यात्रा काढणार आहेत। त्या सदाभाऊंना आमचा सवाल आहे की कडकनाथ कुक्कुटपालन हा सुद्धा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचाच प्रकार होता, या फार्मिंगमधून किती शेतकऱ्यांचं भलं झालं, या उलट या राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयाचा गंडा बसलेला आहे। अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, ज्यांनी हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करून त्यामध्ये लाखो रुपये गुंतवले, त्या शेतकऱ्यांना एक पै एक दमडी सुद्धा परत मिळालेली नाही। सदाभाऊने आत्मनिर्भर यात्रा काढण्यापेक्षा या शेतकऱ्यांना न्याय देण्याची न्याय यात्रा काढली असती तर आम्ही त्याचं खुले दिलानं समर्थन केलं असतं, मात्र राजकीय हेतून ते आत्मनिर्भर यात्रा काढतायत, त्यामुळेच आम्ही सुद्धा ज्या शेतकऱ्यांना गंडा बसलेला आहे त्या शेतकऱ्यांना घेऊन कडकनाथ संघर्ष यात्रा काढणार आहोत आणि या संघर्ष यात्रेचा समारोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये करणार आहोत। त्या ठिकाणी याच शेतकऱ्यांना घेऊन कडकनाथ कोंबड्या उधळणार आहोत। त्यांनी या शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली तर निश्चितपणानं जाहीरपणानं आम्ही सदाभाऊंचा सत्कार करू, मात्र ज्या शेतकऱ्यांना गंडा घातलेला आहे त्या शेतकऱ्यांचा पैना पै मिळवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्ष करेल, रस्त्यावर उतरेल। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, बीटा।